मुंबईच्या रस्त्यावरून प्रवास करताना खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या सगळ्यांसाठी महत्वाची बातमी आहे, कारण मुंबईचे खड्डे भरण्यासाठी गेल्या 24 वर्षात महापालिकेनं तब्बल 21,000 कोटी रुपये खर्च केले अशी माहिती अधिकारात उघड झालेली आहे. ही धक्कादायक आकडेवारी समोर येते. खड्डे भरणं, रस्ते दुरुस्ती करणं, नव्या रस्त्यांच्या बांधणी करणं यासाठीचा हा सगळा खर्च दाखवला गेलाय. 2013 ते 2014 तब्बल 3,201 कोटी रुपये खर्च करण्यात आला. गेल्या 24 वर्षात मुंबईतले खड्डे भरण्यासाठी मनपाने तब्बल 21,000 कोटी रुपये खर्च केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर येते. बीएमसीनं रस्ते दुरुस्ती, खड्डे भरणी, नव्या रस्त्यांच्या बांधणीसाठी हा पैसा खर्च केलाय. विशेष म्हणजे 2013 आणि 2014 तब्बल 3,201 कोटी रुपये खर्च झाल्याचं माहिती अधिकारात सांगितलं गेलंय. 2015 मुंबई मनपाचा रस्ते घोटाळा उजेडात आला होता. दरवर्षी रस्ते दुरुस्तीसाठी प्रचंड बजेट दिलं जात आहे आणि बीएमसीकडे उत्कृष्ट अभियंते तज्ज्ञ आहेत. निधीही मोठ्या प्रमाणात दिला जातोय, पण तरीसुद्धा मुंबईच्या रस्त्यांची स्थिती मात्र वाईटच आहे. आता माहिती अधिकारात उघड झालेल्या या आकडेवारीने मात्र सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे दोन ते 17 वयोगटातल्या मुलांवर कोवोवॅक्स याचं लसीच्या चाचण्या करण्यासाठी सिरमला परवानगी देण्याची शिफारस केंद्रीय औषध मंडळानं केल्याची माहिती मिळते. चाचण्यांमध्ये 2 ते 17 वयोगटातल्या 920 मुलांवर चाचण्या होतील. देशभरात 11 ठिकाणी या चाचण्या केल्या जातील. नव्याने कोरोना फैलाव रोखण्यामध्ये कोविशिल्ड 93% तर मृत्यू रोखण्यामध्ये 98% यशस्वी ठरल्याची माहिती समोर येते. लष्कराच्या वैद्यकीय विभागाच्या अभ्यासातून ही महत्वाची बाब समोर आली आहे. लष्करातल्या 15.95 लाख जणांना ही लस देण्यात आली, त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आलाय. देशात गेल्या 24 तासात 43,654 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 41,678 जण बरे होऊन घरी परतलेत, तर 640 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सध्या देशात 3,99,436 इतकी ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे. शिवाय आजवर देशात 44,61,56,659 जनतेचं लसीकरण करण्यात आलंय. मुंबईतील एकूण डबलिंग रेट हा 1,324 दिवस इतका झालाय. मुंबईत सर्वाधिक रुग्ण दुपटीचा कालावधी बी प्रभाग सँडर्स रोडमध्ये 4,756 दिवस इतका आहे, तर सर्वात कमी रुग्ण दुपटीचा कालावधी हा ए प्रभाग कुलाबा फोर्ट इथे 1,025 दिवसांचा आहे. कोरोनाग्रस्त आईनं स्तनपान देणं सुरक्षित असल्याचा निर्वाळा आरोग्य मंत्रालयानं दिलाय. स्तनपानापूर्वी आसपासची जागा निर्जंतुक करून घ्यावी आणि मास्क वापरावा अशा सूचना आरोग्य मंत्रालयाने स्तनदा मात्यांना दिल्यात. स्तनपानानंतर बाळापासून शक्य तेवढं दूर राहण्याच्या सूचना सुद्धा करण्यात आल्या. आई भवानीचा गजर म्हणजे